देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलनाक्यावरच्या सर्व मार्गिक आज मध्यरात्रीपासून फॅशटॅग लेन्स होतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे आता यात मुदतवाढ मिळणार नसल्याचे नितीन गडकरी यांनीही स्पष्ट केले आहे राष्ट्रीय महामार्ग शुल्क दोन हजार आठ या कायद्यान्वये फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे यावर्षी एक जानेवारीपासून फास्टॅग सक्तीचे करण्यात आले होते त्यानुसार प्रवासी आणि महालवाहतूक करणाऱ्या अनुक्रमे एम एन यम आणि यन वर्गातल्या वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक होतं मात्र आजपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ